मराठी तेधड़क तेधड़क केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळसा जिओ मराठी न्यूज। उत्कृष्ट प्रकारची खडी क्रश सँड, विदाउट डस्ट क्रश सँड, वॉशेबल प्लास्टर सँड, वॉशेबल क्रश सँड, फरशी ग्रिड इत्यादी वस्तू एक ब्रास, दोन ब्रास आणि चार ब्रास मध्ये आणि अगदी माफक दरात मिळणारे विट्यातील एकमेव ठिकाण व्हीपी कंस्ट्रक्शन अँड सप्लायर्स। चला तर मग दर्जेदार कंपनीचा माल बांधकामाच्या ठिकाणी त्वरित मिळवण्यासाठी 90-75-96-46-22 या क्रमांकावर संपर्क करा। विटा पालिकेच्या नगरसेवकांनी महावितरणला जोरदार झटका दिलाय। वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने संतप्त नगरसेवकांनी थेट महावितरणला धडक दिली आहे। महावितरणच्या गलथान कारभारामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याचा आरोप यावेळी नगरसेवकांनी केलाय। महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शहराला 5 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होत आहे असा हल्ला बोल करत आक्रमक नगरसेवकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। महावितरणने ताबडतोब विद्युत पुरवठा सुरळीत न केल्यास वेगळ्या मार्गाने जाऊ असा दंडरेत इशारा यावेळी आक्रमक झालेल्या नगरसेवकांनी दिलाय। विटा शहराला घोगाव योजनेद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो। हे पाणी घोगाव येथील पालिकेच्या जॅकवेल मधून आसंद येथील फिल्टर प्लांट मध्ये पाठवले जाते। विटा ते घोगाव या 32 किलोमीटरच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दोन ठिकाणी पाण्यासाठी पंपिंग करावे लागते, परंतु या पंपिंगसाठी आवश्यक असणारा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने विटा शहरातील पाणी पुरवठा देखील विस्कळीत होत आहे। परिणामी शहराला 5 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होत आहे असा आरोप करत विट्यातील संतप्त झालेल्या नगरसेवकांनी आज सोमवारी विट्यातील महावितरण कार्यालयाला धडक दिली। यावेळी आक्रमक झालेल्या नगरसेवकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत पालिकेच्या पाणी पुरवठा संदर्भातील खंडित वीज पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली। बघूया यावेळी आक्रमक झालेले नगरसेवक सुभाष भिंगारदेवे आणि अविनाश सोथे नेमके काय म्हणाले। आज विटा नगरपालिकेचे सर्व नगरसेवक महावितरणच्या गलथान कारभाराच्या विरोधात अभियंता माननीय कदम साहेब यांच्याकडे जाब विचारण्यासाठी गेलो होतो। या जाब विचारण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की गेले 1.5 ते 2 महिने महावितरणचा खिळखंडोबा चाललेला आहे। गेले 1.5 महिना महावितरणनं आम्हाला एवढा त्रास दिला आहे की बोलायचं काम नाही की या महावितरणच्यामुळं आम्ही 4-5 दिवस आम्ही विटे शहराला पाणी द्यायचा असा पांडा ह्या महावितरणच्या माध्यमातून पडतोय का काय अशी आम्हाला भीती वाटायला लागली आणि यामुळे आम्ही महावितरणच्या अधिकाऱ्यांना कदम साहेबांना आम्ही आज घेराव गाठला आणि याचा जाब विचारला। जाब अशा अर्थानं की विटे शहराला माझी विनंती आहे, विटेकर नागरिकांना माझी विनंती आहे की पाण्याच्या बाबतीत 4-5 दिवसांना पाणी का येत आहे त्याचं कारण जर असेल तर आमच्या नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातून होणारा जे काम आहे ते अविरतपर्यंत चालू असतं, परंतु महावितरणनं गेले 1.5-2 महिने आम्हाला वीज पुरवठा खंडित केल्यामुळं आम्ही विटे शहराला रेग्युलर पाणी 1 दिवसात देऊ शकलो नाही। माझी कळकळीची विनंती आहे महावितरणच्या अधिकाऱ्यांना की जर समजा हे महावितरणचं काम ह्यो रेग्युलर अत्यावश्यक असणारा हा वीज पुरवठा महावितरण जर केला नाही तर पुढच्या 4-5 दिवसात आम्ही वेगळा निर्णय घेऊ। माझी विटेकर नागरिकांना माझी सूचना अशी आहे की हा कारभार जो आहे तो महावितरणच्यामुळे आमच्या नगरपालिकेवर ओढावलेला आहे। ह्या नगरपालिकेच्या कामगारांच्या मध्ये पाणी पुरवठ्याच्या विभागामध्ये कसलाही दोष नाही, आमचं काम 1 नंबरनं चालू आहे। अहोरात्र पाणी काम करणारी यंत्रणा पाणी पुरवठ्यासाठी आहे, रात्री 12-1-2 वाजेपर्यंत म्हणलं तरी सुद्धा काम करण्याची धमक असणारी टीम वर्क या नगरपालिकेला असल्यामुळं आमचं काम पाणी पुरवठ्याच्या संदर्भातलं गोगाव ते आळसूनपर्यंत येणारं पाणी ते आम्ही योग्य पद्धतीनं आणत आहोत, परंतु महावितरण हे जे चालवलेला खळखंडोबा ह्याच्यामध्ये काय राजकारण आहे का की काय असं आम्हाला वाटायला लागलं आहे। कारण का इलेक्शन 4 महिन्यावर आलेलं आहे,
चार महिन्याच्या आधीच ही पाणी पुरवठा असं होण्याचं कारण काय, ह्याच्यापूर्वीही कधीही होत नव्हतं, म्हणून आम्हाला ह्याच्यामध्ये राजकारणाची शंका यायला लागली आहे. आणि म्हणून माझी महावितरणच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की राजकारण बाजूला ठेवून विटे शहराच्या नागरिकांना एक दिवसाआड मुबलक पाणी देण्याचं जे आमचं वचन आहे ते आम्ही योग्य पद्धतीनं करू. परंतु तुम्ही जर यापुढं जर MSEBच्या माध्यमातून आणि महावितरणच्या माध्यमातून वीज पुरवठा जर खंडित करण्याचा प्रयत्न केला किंवा कमी दाबानं आम्हाला तुम्ही वीज द्यायला लागला तर त्याचा परिणाम महावितरणच्या माथ्यावर मारण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि महावितरणनं याच्यामध्ये गांभीर्यानं लक्ष घेऊन या वीज पुरवठ्याबद्दल लक्ष घालावं, अन्यथा आम्ही ह्याच्या पुढचीही तारीख पुढच्या 4-5 दिवसामध्ये आम्ही करू. आज जर आपण बघितलं तर घोगाव आणि अळसण या दोन ठिकाणी नगरपालिकेच्या वतीनं पाण्याचं पंपिंग केलं जातं. या दोन ठिकाणी एक्सप्रेस फीडर नगरपालिकेच्या वतीनं असून एक्सप्रेस फीडरचे ग्राहक नगरपालिका आहे. वेळोवेळी योग्य वेळेला त्याचं विजेवरचा खर्च करण्याचं काम नगरपालिका करत असते, परंतु त्या गोष्टीचा कोणताही विचार न करता गेल्या 1.5 महिन्यामध्ये नगरपालिकेची जी पाणी पुरवठा स्कीमचे वरचे जी लाईट आहे त्याचं ट्रिपिंगचं प्रमाण हे अतिशय वाढलेलं होतं. आणि त्याचा परिणाम हा 60-70 हजार लोकवस्ती असलेल्या नगरपालिकेच्या एरियामध्ये पाणी पुरवठा करण्यामध्ये झाला. ह्यामध्ये असणाऱ्या तुटी आम्ही गेल्या महिन्यापासून त्या MSEBला आम्ही आमचे विजेच्या प्रश्नावर नेहमी काम करणारे किरणराव तराळेकर आमचे सहकारी नगरसेवक आमचे उपनगराध्यक्ष असतील किंवा पाणीपुरवठा सभापती असतील यांच्या माध्यमातून दादा वैभवदादांनी असतील नगराध्यक्ष मॅडमनी असतील यांनी वेळोवेळी विजेच्या जे अधिकारी आहेत MSEBचे त्यांना कळवलं, त्याबद्दलच्या काही मीटिंग झाल्या, परंतु त्यामधील असणारी सुधारणा ही अतिशय संत गतीनं आम्हाला दिसून आली. आणि ती संत गतीनं असणारी सुधारणा ही आमच्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम करत होती. आज जर विचार केला तर MSEBला जर त्यांनी जर ठरवलं तर हे 2 दिवसामध्ये हे सगळं थांबवू शकतात, परंतु त्यांनी ही जी दिरंगाई लावली त्या दिरंगाईचा परिणाम आम्हाला जो आपल्याला सर्व नागरिकांना बघायला लागत होता त्याला आम्हाला त्याच्यामध्ये अंत पावता आला नाही. आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीनं आज या ठिकाणी नगरपालिकेचे सर्व प्रतिनिधी म्हणून आम्ही MSEBच्या कार्यालयावर धडक मारली. आज त्या ठिकाणी आम्ही आमची सगळ्या व्यथा त्या ठिकाणी मांडली. प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या आपल्या व्यथा त्या ठिकाणी मांडल्या. ही व्यथा मांडत असताना आम्हाला एक जाणीव झाली की जे काही काम करायचं होतं, जे काही ह्या त्रुटी दूर करायच्या होत्या ह्या त्यांनी जानेवारीमध्ये किंवा त्याच्यापूर्वीपासून ह्या ठिकाणी करणं गरजेचं होतं. ज्यावेळेला उन्हाळा आला पाण्याचं कंजप्शनची मागणी एका बाजूला आणि एका बाजूला विजेची मागणी वाढत असताना त्याच्यामधला जो ताळमेळ आहे तो या ठिकाणी MSEBनं बघणं गरजेचं होतं. आज त्या अधिकाऱ्यांनी जर वेळेत जर सगळं हे जर केलं असतं तर आज गेल्या महिन्याभरात झालेला पाणीपुरवठ्याचा विस्कळीतपणा झालाच नसता. आणि आज ही जी गोष्ट आहे ही त्यांच्या कानावर घातलेली आहे आणि त्यांनी आज या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आम्ही येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये हे सगळे ट्रिपिंगचे प्रकार आहेत ते आम्ही यादी थांबवतो आहे. त्यासाठीच्या असणाऱ्या काही गोष्टी ज्या MSEBच्या वतीनं महावितरणच्या वतीनं जे करण्याचे आहे ते आम्ही तातडीनं करावं, त्या पद्धतीच्या सूचना आम्ही खालच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत असं कदमसाहेबांनी सांगितलेलं आहे. आणि त्यावर आम्ही या ठिकाणी आत्ता आम्ही जे त्यांना जाब विचारायला गेलो होतो त्या जाबमध्ये आम्हाला अपेक्षित उत्तर मिळालेलं आहे. आणि पुढं हा MSEBचा गलतानपणा थांबून आमचा आणि आपल्या विट्याचा पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी मला आशा वाटते. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका. मुळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी SC स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा. जिओ मराठी ते धडक ते